सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजचा महत्त्वाचा मुद्दा मी डायरेक्ट मुद्द्याला साथ घालणार आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्या अगोदर एक अनाऊन्समेंट करतो की आज सकाळपासून जे काही पाठिंबाचे व्हिडिओ होते त्यांच्या कमेंटचे उत्तर आज सकाळी टाकलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यानंतरचा व्हिडिओ हा तलाठी भरतीमध्ये जे काही कॉपी प्रकरण किंवा तलाठी भरतीमध्ये ज्यांना 200+ मार्क आहेत त्यांना वनरक्षकला 54 किंवा 60 मार्क पडलेले दिसून येतात पेपरला. त्यामुळे हे जी घटना आहे तीसुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि आता विषय म्हणजे वनरक्षकचा सर पुढे काय प्रोसेस होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, असे प्रश्न मुलांच्या डोक्यामध्ये उद्भवलेले आहेत. त्याच्या प्रश्नांची उत्तर द्यायसाठी आज मी लाईव्ह आलेलो आहे किंवा ऑनलाईन आलेलो आहे किंवा तो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आज सांगणार आहे. त्यापूर्वी जे कोणी नवीन असतील त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, या व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा. सो वनरक्षकचा विषय गेले कित्येक दिवस आणि तलाठीचा विषयसुद्धा किती महिने पेंडिंग होता. पैसा क्षेत्रामुळे सगळ्याच्या सगळ्या स्टॉप केलेलं होतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे इथं की 9 तारखेला जे काही पैसा क्षेत्रावरती कोर्टाचा निकाल जो होता तो आता पुढे ढकललेला आहे डायरेक्टली 30 तारीख. एक गोष्ट महत्त्वाची सांगायची परत एकदा की 9 तारखेचं जी अनाऊन्समेंट होती ती डायरेक्टली 30 तारखेला गेलेली आहे सुनावणी. त्यामुळं एक चांगली गोष्ट आहे की बाबा पैसा क्षेत्र वगळून आता बाकीच्या घटना ह्या सुरू होणार आहेत. म्हणजे बाकीचं जे काही फिजिकल वगैरे आहे ते आता हळूहळू सुरू होणार आहे प्रत्येक जिल्ह्याचं. काही जिल्हे जरी सोडले तरी बाकी जिल्ह्यांचं ज्या ज्या जिल्ह्यांचं गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे त्या जिल्ह्यांचे हळूहळू आता स्टेप बाय स्टेप ग्राउंड चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आता विषय असा आहे की साधारण कधीपर्यंत ग्राउंड चालू होईल हा विषय खूप महत्त्वाचा होता. येत्या आठवड्याभरात कळून येईल तुम्हाला की बाबा कधीपासून ग्राउंड चालू होणार आहे. पण आपण अंतिम टप्प्यात आहोत याची सूचना सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. लवकरात लवकर ग्राउंड चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. अजूनही जे शांत होती अजून पण जे शांत मुलं होती त्यांना सूचना आहे, विनंती आहे की तुम्ही ग्राउंड 2 टाईम करायला चालू करा, प्रॉपर रेस्ट करा, प्रॉपर डायट घ्या, प्रॉपर वॉर्मअप एक्सरसाइज, प्रॉपर कूलिंग एक्सरसाइज आणि प्रॉपर स्ट्रेचिंग एक्सरसाइज आणि प्रॉपर स्टॅमिना एक्सरसाइज किंवा वर्कआउट जे काय आहेत टेक्निकली ते करायला घ्या. अजिबात थकू नका, पाय दुखतंय, हे दुखतंय, ते दुखतंय म्हणू नका. एक आठवड्याभरात तुम्हाला सगळ्याच्या सर्व घटना कळणार आहेत की साधारण आपलं ग्राउंड कधी चालू होणार आहे हा विषय. तोपर्यंत तलाठी भरतीला होणारा विरोध आणि तलाठी भरतीमधली जी मुलं आहेत त्यांना फॉरेस्टला किती मार्क पडलेत ह्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. कारण तुम्हाला पण वाटत असेल की आपल्यामध्ये सुद्धा कदाचित फ्रॉड झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल आणि तुमचं डिमोटिवेट होत असणार 100%. आणि कोणाला नाही होणार हे सगळ्यांनाच होणार आहे. परंतु खूप महत्त्वाचा विषय, तलाठी भरतीमध्ये 200 मार्क पडलेले मुले जरी इकडे वशिला लावला त्यांना लिखित मार्क चांगले पडतील पण त्यांना फिजिकल जमणार नाही हे 100% आहे. कारण फिजिकलला 99.99% फ्रॉड होत नाही. कारण फिजिकलला 100 मुलं सोडलीत, 100 मुलं एकंदरीत सोडलीत फिजिकलला ग्राउंडला तर 200 नजरा ह्या प्रत्येक विद्यार्थ्यावरती असतात. 200 मुलांच्या नजरा म्हणते म्हणजे 200 डोळे पळत असतात, त्यांच्या नजरा ह्या त्यांच्यासमोरच सगळ्या घटना असतात. त्यामुळे फिजिकलला फ्रॉड होत नाही याची नोंद आहे. आणि दुसरी गोष्ट, पेपरमध्ये फ्रॉड झाला असेल तर MPSC समन्वय समिती याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल याची शक्यता आहे. आणि त्यांच्याकडे सगळ्याच्या सगळे प्रूफ आहेत, विथ प्रूफ त्यांनी कोर्टामध्ये गेलेले आहेत. बघूयात कशा पद्धतीने निकाल लागतो आहे. पण प्लीज सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की तुम्ही आज सगळे जे काही हार्डवर्क केलं आहे ते हार्डवर्क असंच कंटिन्यू पुढे ठेवा आणि येणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये चांगलेच्या चांगले मार्क पाडून आपली वर्दी फिक्स करण्याचा प्रयत्न करा. बाकी समाजामध्ये घटना घडत आहेत, 100% तुमचं डिमोटिवेशन होत असेल, सगळ्यांचंच होणार. पण त्या गोष्टीला थोडंसं साईडला ठेवून एक शेवटची संधी म्हणून जोरात प्रयत्न करा. ज्यांना 60 मार्क आहेत त्यांना 70 कसे घ्यायचे, ज्याचे 70 आहेत त्यांना 70+ कसं जाता येईल इकडं लक्ष द्या. मग मुली असतील, मुलं असतील, काही आपली मुलं पण आहेत ज्यांना 100+ मार्क आहेत, 104 मार्क पण आहेत, 102 मार्क पण आहेत, त्यांचं पण फिजिकल एक्सलंट आहे, चांगली गोष्ट आहे. त्या मुलांना निवांतपैकी ग्राउंड मारायचं आहे. एक पोस्ट तुमची असेल असं मी आधीच सांगितलेलं आहे. आता जी मुलं आहेत बाकीच्या जिल्ह्यातले त्यांना पण सूचना आहे की आठवड्याभरात आपल्याला तुमच्या ग्राउंडची सगळंच कळून येईल की बघ कधी ग्राउंड चालू होणार आहे आणि कधी काय होणार आहे ह्या आठवड्याभरात सांगतो आहे फक्त. त्यामुळं 26 तारखेच्या दरम्यान किंवा 26 तारखेनंतर तुमचं ग्राउंड चालू होण्याची शक्यता दाट आहे. 26 तारखेदरम्यान आणि 26 तारखेच्या नंतर तुमचे ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे. फक्त मध्ये काही जर प्रॉब्लेम आला नाही तर जसं कोर्ट मॅटर किंवा हे मॅटर आणि परत ते मॅटर असं झालं आहे तसं झालं आहे. काही मुलं तलाठीतून वनरक्षकला एवढे मार्क पडलेले सापडलेले आहेत, काही वनरक्षकमधले आहेत, काही तलाठीमधले आहेत, ती मुंबई पोलीस भरती पेपर फुटी प्रकरणात असलेली दिसून आलेले आहे. सो हे क्रॉस चेकिंग जर झालं एकाच वेळी 3
एक्झाम असल्यामुळे किंवा तीन भरती चालू असल्यामुळे ही सगळी सापडलेली आहेत. ही जर स्टेप बाय स्टेप मागे पुढे असते तर कदाचित ही व्यक्ती किंवा ही मुलं सापडली नसती आणि आज त्यांच्यावरती आरोप झाले नसते. अगदी पूर्ण महाराष्ट्र रात्रभर जागा होता ज्यावेळी तलाठीच्या भरतीचा निकाल लागला, ज्यावेळी फॉरेस्टच्या भरतीचा गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली, त्यावेळीसुद्धा पूर्ण महाराष्ट्र जागा होता. त्यांना अक्षरशः शॉक पडले की बाबा एवढेच मार्क, आणि आपल्यापेक्षा साधी मुलं ज्यांना पुस्तक हातात घेऊन माहीत नाही त्या मुलांना 200 मार्क पडलेले आहेत, 214 मार्क पडलेले आहेत, 203 मार्क पडलेले आहेत. कसली जादू आणि काय जादू काहीच कळत नाही की काय तंत्र आणि काय मंत्र. कारण की ही जी गोष्ट आहे ती हार्डवर्क आणि प्रॉपर स्टडी आणि डेडिकेशन असतील किंवा बाकी सगळंच त्याच्यामुळेच हे पॉसिबल आहे. तो ह्या गोष्टीसाठी ज्या मुलांना वाटतं की बाबा डिमोटिवेशन झालेलं आहे, त्या मुलांना सूचना आहे की ह्या गोष्टीपासून थोडंसं लांब राहा. खरं तुमच्यावरती अन्याय झाला असेल पण आता काय करणार, कारण की आपल्यामध्ये युनिटी एवढी नाही आहे की आपण आवाज उठवू शकेन, आपल्यामध्ये एवढी युनिटी नाही आहे की बाबा आपण पुढं कोर्टामध्ये जाऊन योग्य ते निकाल योग्य ते निर्णय लावू शकेल. कारण की ह्याच्या मागं कोणाचे धागे दोरे आहेत हे तुम्हाला माहीतच असतील, डायरेक्टली मी बोलतच नाही. पण विषय असा आहे की कोर्टामध्ये सुद्धा निकाल प्रलंबित असून ते सुद्धा स्टेप बाय स्टेप महिन्या महिन्याने पुढे चाललेले आहेत. मग मुलांनी करायचं काय, का जीव द्यायचा, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण की हार्डवर्क करून शूज बदलून बदलून घासून घासून बुडाचे सगळे गेलेलं आहे, अभ्यास करून करून बसून बसून पाठीच्या मणक्यांना गॅप आलेले आहेत, पाठीचे मणके वाकलेले आहेत, अक्षरशः चेअरसुद्धा नाजूक झालेले आहे बसून बसून त्या चेअरवरती. एवढी वाईट कंडिशन मुलांची आहे अभ्यास करत असताना. 10-10 तास, 12-12 तास, 14-14 तास मुलं अभ्यास करणार मी बघितले आहेत. माझे पण आहेत आणि आपले पण आणि आपण पण असाल. सो ह्या मुलांचं चुकलं काय की ह्या सरकारवर विश्वास ठेवला म्हणून चुकलं की ह्या खाजगी प्रायव्हेट कंपनीला 1000-1000 रुपये देऊन त्यांच्या नावाखाली आपल्याला न्याय भेटेल म्हणून परीक्षा घेतल्या आणि त्याच कंपनीने आज 214+ मार्क पडलेले आपल्याला दिसून येते. नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला असेल, हे फॉर्म्युला तो फॉर्म्युला असला तरीसुद्धा ज्या मुलांना पेपर हातात घ्यायना त्या मुलांनासुद्धा 214 मार्क, किंवा ज्या मुलांना पुस्तक हातात घेऊन माहीत नाही त्या मुलांनासुद्धा 214 मार्क. व्हॉट अन आयडिया, विचार करा तुम्ही ह्याच्या गोष्टीवरती. पण येणाऱ्या 26 तारखेदरम्यान किंवा 26 तारखेनंतर हे फिजिकल चालू होणार आहे, त्यामुळे बी पॉझिटिव्ह. फक्त मध्ये आधी कुणीही अशी घटना जर झाली नाही तर 100% ग्राउंड चालू होणार आणि होणार. जानेवारीच्या एंडिंगपर्यंत तुमचं ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या आठवड्याभरात एकंदरीत ह्या 2-3 दिवसात तुम्हाला परफेक्ट डेट आणि परफेक्ट टाईम मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो ज्यांना मार्क चांगले आहेत त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्ही 70+ जर मार्क घेत असाल तर तुमची एक पोस्ट 100% फिक्स आहे, याची नोंद घ्यायची आहे. ओके, या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. त्या कमेंटचं निरासन लवकरात लवकर नवीन व्हिडिओ बनवून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं ज्या ज्या मुलांना किती किती मार्क आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे त्या मुलांनी या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुमचे मार्क आणि तुमचा जिल्हा कमेंट करा. तुमचे कास्ट आणि समांतर आरक्षण असेल ते पण कमेंट करा. आणि तुम्हाला फिजिकलला किती मार्क घ्यायला पाहिजेत हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जे कोणी तयारी करतात फॉरेस्ट गार्डसाठी, दारूबंदी पोलीस असेल किंवा बाकीचे डिपार्टमेंटची जी भरती आहेत त्यासाठी प्रॉपर गायडन्स, प्रॉपर इन्फॉर्मेशन, पुढं कुठल्या तारखेला कुठलं काय होणार हे अगोदरच सांगण्याचा प्रयत्न आपला चॅनल करत आलेला आहे. त्यामुळे या चॅनलला जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा चॅनल कायमस्वरूपी तुमच्यासोबत असणार आहे. एकंदरीत तलाठी भरती आणि आता वनरक्षक भरती आणि मुंबई पोलीस भरती याच्यामध्ये आपलं काम जोरात चालू आहे. सो ह्या मुलांसाठी एक सूचना आहे की तुम्हाला न्याय भेटेल असं आपण काम करूयात. आपल्या चॅनलला सोबत जे कोणी आवाज उठवतील आता पुढे त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि तुमच्यासाठी तुमच्या न्यायासाठी एक जाता जाता सबस्क्राईब बनायला विसरू नका. जाता जाता ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तुमच्या काही सूचना असतील किंवा तुमच्या काही शंका असतील किंवा तुमचे जे मार्क आहेत त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे. तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. सो ज्यांना मार्क चांगले पडलेत, ज्यांचं फिजिकल चांगलं आहे त्या विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा असतील ग्राउंडसाठी. तुम्ही चांगले मार्क मारा, ही शेवटची संधी म्हणून तुम्ही ट्राय करा. 100% एक पोस्ट ही तुमच्या नावानं निघणार आहे. ओके, सो सर्वांना शुभेच्छा असतील. मी इथंच थांबतो आहे. धन्यवाद.